राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा 14 जानेवारी पासून सुरू। मणिपूर ते मुंबई काँग्रेसची भारत न्याय यात्रा 14 राज्यातल्या 85 जिल्ह्यातून यात्रा जाणार। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चाला सुरुवात। 30 डिसेंबरला मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। अजितदादांच्या आव्हानाचं माझ्यावर दडपण नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अजितदादा अपयशी, अमोल कोल्हेंचं टीकास्त्र। काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात उद्या महारॅली, 600 आसन व्यवस्थेचं भव्य व्यासपीठ, महारॅलीची तयारी अंतिम टप्प्यात। राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात महत्वाची बैठक, आरक्षण सर्वेक्षणाच्या कामकाजाचा घेणार आढावा। तर आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप होत असल्यानं सदस्य चंद्रलाल मेश्राम नाराज। राजन साळवींत बाटोबाट त्यांचं कुटुंब एसीबीच्या रडारवर, आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश, मात्र कुटुंबियांनी 10 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून मागितला। राम मंदिरासाठी सुरुवातीपासून सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असता तर आज एका पक्षाला फायदा झाला नसता, भीमचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडेंचं वक्तव्य। मंदिरासाठी 500 वर्षांचा वेळ लागणं ही शर्मेची बाब असल्याचं परखड मत। अयोध्येतील राम मंदिराचे आतले फोटो समोर, राम मंदिरातील मुख्य मंडप आणि गर्भगृहातले फोटो माझ्यावर, मंदिराच्या लोकार्पणाची जोरदार तयारी। गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, वाबगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढा आणि तो महाराष्ट्र पुरातन विभागाच्या ताब्यात घेण्याची मागणी। लोकसभेत वंचित बहुजन आघाडीला मवियाने 12 जागा द्याव्या, कार्यकारिणीच्या बैठकीनंतर रेखा ठाकूर यांची मागणी, युतीबाबत 2 आठवड्यात निर्णय घेण्याची मागणी। महादेव बेटिंग ऍप प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि प्रवर्तक सौरभ चंद्राकरला दुबईत नजरकैदेत ठेवल्याची माहिती, आरोपी चंद्राकरला लवकरच भारतात आणण्याची शक्यता। काश्मीरची अवस्था गाझासारखी होईल, फारूक अब्दुल्ला यांचं विधान, तर काश्मीर संदर्भात पाकिस्तानशी तुम्ही चर्चा का करत नाहीत, अब्दुल्ला यांचा मोदींना सवाल। भारतात प्रवास करणाऱ्या इस्रायली नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी, दिल्लीत इस्रायली दूतावासाबाहेर झालेला स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचा इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला संशय। ब्रजभूषण सिंग विरोधात कुस्तीपटू आक्रमक, विनेश फोगाट मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन अवॉर्ड परत करणार। आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टला आजपासून सुरुवात, 27, 28 आणि 29 डिसेंबरपर्यंत महोत्सव, संध्याकाळी 6 नंतर ड्रोन रेसिंग लीगचं आयोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।